पंकजाताई, सर्व सन्माननीय मंच, या ठिकाणी या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी प्रधानमंत्री किसान योजना देऊन आमच्या घरातील शेतकऱ्याच्या घरातील ग्रहकलह संपविण्याचं काम त्या ठिकाणी केलं. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून कोट्यवधी लोकांना घरकुलं देण्याचं काम केलं आणि नॅशनल हायवे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती चाललेत त्याचंही श्रेय त्यांना जाते. पंकजाताई ग्रामविकास मंत्री असताना CMGSY 2515 जलसंधारण खात्याच्या मंत्री असताना जलयुक्त शिवार योजना आणि या जिल्ह्यातला मुलींचा जो जन्मदर 628 वरती हजाराच्या पाठीमागे गेला होता तो वाढविण्याचं कामसुद्धा पंकजाताईंच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी झालं. ह्या आमच्या पक्षाच्या उमेदवार आहे आणि आमच्या प्रकाशदादा सोळंक्यांच्या जुन्या पक्षाचे जे उमेदवार आहे आता समोर ऐकू येते का तुम्हाला? प्रकाशदादांच्या पक्षाचे जे उमेदवार ते 6 महिन्यापूर्वी त्यांचं नाव बजरंग आहे. बजरंग बली हे प्रभुरामचंद्राचे भक्त होते आणि त्यांची छाती फाडली तर प्रभुरामचंद्र, सीतामाई आणि लक्ष्मण दिसत होते. हे 6 महिन्यापूर्वी म्हणले, माझी छाती जर फाडली तर इकडून धनुभाऊ, इकडून अजित दादा, त्याला 6 महिन्यातच गड्याची छाती बदलली. हो, 6 महिन्यात छाती बदलली. आता म्हणतायत माझ्या छातीत शरद पवार साहेब आले. आदरणीय आठवले साहेब या ठिकाणी आलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अटल या ठिकाणी, रामदासजी आठवले साहेब, पप्पूजी कागदे साहेब या ठिकाणी आलेले, देशाचे सामाजिक विभागाचे राज्यमंत्री. मी सांगत होतो की 6 महिन्यापूर्वी यांच्या छातीमध्ये दुसरं होतं, आता शरद पवार यांच्या छातीत आले. मला वाटतं महिन्या 2 महिन्यांनी परत यांच्या छातीत कोण दिसन याचा काही भरोसा नाही. मागच्या निवडणुकीत यांनी 5,09,000 मतं घेतली. या जिल्ह्यातल्या जनतेने तुम्हाला 5,09,000 मतं दिली. बाप्पा तुम्ही मला सांगा, जिल्ह्यातल्या कोणत्या माणसाच्या सुखामध्ये, दुःखामध्ये किंवा कोणत्या वाईटात, कोणत्या प्रसंगात किंवा कोरोनाच्या काळात एकातरी तालुक्याला तुम्ही व्हिजिट झालेला फोटो दाखवा. तुम्ही म्हणता तर तुमच्या टांगा खालून जायची माझी तयारी आहे, पण तुम्ही कधीच 5,09,000 मतं तुम्ही जिल्ह्याची हडपली, लोकांनी तुम्हाला दिली पण त्याचा उपयोग तुम्ही काही केला नाही. आणि आता कालचाच केस तालुक्यामध्ये पुष्पाप चित्रपट झालेला आहे. पुष्पा, बालाजी जाधव पुष्पा, तर पुष्पामध्ये झुका का नाही टिंबटिंब म्हणतात वाटतं. अशा काही घटनांमुळं निश्चितपणे झुके का होते याचा खुलासा मला वाटतं समोरच्या उमेदवारांनी करावा, अशा प्रकारची विनंती मी त्यांना करतो. आणि येत्या 13 तारखेला माननीय पंकजाताई यांचा अनुक्रमांक 1 चिन्ह कमळ आणि कमळ चिन्हाच्या पुढचं बटन दाबून पुढची 5 वर्ष त्यांना बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, अशा प्रकारची विनम्र विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आवाज येतोय का?